महाविकास आघाडीला MIM ने प्रस्ताव दिलाय अशी माहिती इम्तियाज जलील यांनी दिली आहे. मतांचं विभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडीबरोबर जायला तयार असून याबद्दल पॉझिटिव्ह चर्चा होत असल्याचा दावा MIM चे नेते इम्तियाज जलील यांनी केला. आघाडी झाली नाही तर आम्ही एकटे लढलो, तर मतविभागणी झाली म्हणून आमच्याकडे बोट दाखवू नका, असंही जलील यांनी महाविकास आघाडीला उद्देशून म्हटलेलं आहे. महाविकास आघाडीलाही आम्ही एक प्रस्ताव दिलेला आहे की आपल्याला या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार नाही पाहिजे असेल, जे लोकांना नाहीच पाहिजे खऱ्या अर्थाने, तर वोटचा डिव्हिजन न करता आम्हीही तुमच्यासोबत यायला तयार आहे. आज मी इलेक्शन तुमच्यासोबत लढायला तयार आहे आणि तुम्ही मला नाही घेतलं आणि उद्या मी इलेक्शन लढलो एकटं तर माझ्यावर बोट दाखवू नका की तुमच्यामुळे आम्ही पडलं, तुम्ही याची बी टीम आहे, सी टीम आहे, डी टीम. मी स्पष्टपणे सांगतो मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. तुम्ही मला एक संधी देत आहे, नाही दिलं तर एकटा चलो रे. तुम्हाला काय काय रिस्पॉन्स आला? आणि काय आहे की इनिशियल थोडासा आता आलेला आहे, ते डिस्कशनच्या टेबलवर बसायला तयार आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.